महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगातील सुनावणीसाठी शरद पवार जाण्याची शक्यता. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. निवडणूक आयोगामध्ये आज राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीला शरद पवार जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजघोळकर यांच्याकडून. संदीप, काय अधिकची माहिती आहे? आधी बातमी होती की शरद पवार जाणार नाही आणि आता शरद पवार जाण्याची शक्यता वर्तवली जाते. अगदी बरोबर आहे श्वेता. 3.25 उरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची, शरद पवारांची की अजित पवारांची, याबाबतचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज होणार आहे. 3 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कालपासूनच खरं तर राजधानी दिल्लीमध्ये आहेत. अनेक बैठका त्यांनी घेतल्या, पदाधिकाऱ्यांच्या भेटी देखील घेतल्या. पण आत्ता आपल्याला सूत्रांकडून जी माहिती समजते त्यानुसार शरद पवार हे स्वतः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळेला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या वतीनं खरं तर अभिषेक मनु सिंघवी हे त्या ठिकाणी युक्तिवाद करणार आहेत आणि अजित पवार गटाकडून मनिंदर सिंग आणि नीरज किशन कौल करणार आहेत. वकिलांचा जरी युक्तिवाद असला तरी त्या सुनावणीच्या वेळेला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची मुभा असते. कार्यकर्त्यांना असेल, पदाधिकाऱ्यांना असेल किंवा जे पक्षाचे प्रमुख नेते असतील त्यांना असतील. त्यामुळे शरद पवार यांना तिथं काही बोलता येणार नाही स्वतः, मात्र ते कदाचित तिथं उपस्थित राहून सगळं जे सुनावणीचं जे कामकाज आहे ते त्याचा पूर्ण ते आढावा घेऊ शकतात आणि ते जर गेले तर मात्र नक्कीच ही एक राजकीय वर्तुळातली मोठी बातमी म्हणावी लागेल. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.